हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज आपण पाहणार आहोत मॅक्रोम पर्स। त्यासाठी मी इथे पिंक 20 दोरे आणि पर्पल 20 दोरे घेतलेले आहेत आणि ते प्रत्येकी 2-2 मीटरमध्ये कट केलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आधी आपण सर्व दोऱ्यांचे नॉट घालून घेऊयात। त्यासाठी आपण आधी 2 दोरे घेणार आहोत आणि आपण त्याचा सेंटर करून घ्यायचा आहे आणि ते सेंटर आपण या पद्धतीने एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि मग स्क्वेअर नॉट घालायचा आहे। याच पद्धतीने आपण सर्व दोऱ्यांचे नॉट घालून घेणार आहोत। सर्व दोऱ्यांचे नॉट घालून झाल्यानंतर ते आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण एका नॉटचे 2 दोरे आणि दुसऱ्या नॉटचे 2 दोरे घेऊन आपण त्याचे एक स्क्वेअर नॉट घालणार आहोत। सर्व नॉट एकमेकांना जोडून झाल्याच्या नंतर आपण पर्सला शेप देणार आहोत। तर त्यासाठी साईडचे आपले जे नॉट आहेत त्याचे जे 2-2 दोरे शिल्लक राहिलेले आहेत ते आपण एकमेकांना जोडून एक तिथे एक नॉट घालायचा आहे। त्यानंतर खाली आपण 3 राऊंड स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत।
आपले 5 राउंड पूर्ण झालेले आहेत। आता आपण खालची डिझाईन करून घेऊयात। त्यासाठी 2 नॉटमध्ये 1 नॉट घालायचा आहे। आपल्या डाव्या साईडचा जो पहिला दोरा आहे त्याच्यावर आपण बाकीच्या 7 दोऱ्यांनी डबल पाइपिंग करणार आहोत। हाच दोरा आपण रिटर्न घेणार आहोत आणि बाकीच्या दोऱ्यांनी त्याच्यावर पाइपिंग करणार आहोत। इथे मी 1 राउंड पूर्ण करून घेतलेला आहे। त्यानंतरची डिझाईन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायची आहे।
मी इथे 5 राउंड पूर्ण करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 5 राउंड सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत। आता आपण पर्सचे सेंटर करून घेणार आहोत। सेंटरच्या डाव्या साईडचे 2 नॉट आणि उजव्या साईडचे 2 नॉट असे 4 नॉट घेऊन आपण खाली 3 2 1 असे नॉट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला तिथे एक ट्रायंगल तयार होईल।
याच पद्धतीने दुसऱ्या साईडनी हे आपण ट्रायंगल करून घेणार आहोत. आता आपले दोन्ही ट्रायंगलच्या मध्ये 6 नॉट शिल्लक आहेत, तर आपण त्याच्या खाली 3 राउंड स्क्वेअर नॉट घालून कंप्लीट करून घेणार आहोत. आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता आपण पर्स उलटी करून घेऊया. मी पर्स उलटी करून घेतलेली आहे आणि आता आपण याचा बेस बनवूया. आपण जे ट्रायंगल बनवले होते त्या साईडने आपण काही दोरे सोडले होते, ते दोरे आणि बाकी दुसऱ्या डिझाईनचे जे दोरे आहेत त्याच्या आपण सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत. त्यासाठी पहिले जे 4 दोरे आहेत त्याचा आपण एक स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे आणि साईडचे दोरे तिथे सोडून द्यायचे आहे. मधले दोरे कॉन्स्टंट ठेवून खालच्या दोऱ्यांनी त्याच्यावर आपण स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत.
इथे पहा मी खूप टाइट स्क्वेअर नॉट घालून घेतलेले आहेत, जेणेकरून डिझाईन एकमेकांना चिकटून राहील आणि आपल्या पर्सला छान शेप येईल. याच पद्धतीने चारही बाजू पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आता आपण मधली डिझाईन पूर्ण करून घेऊयात. त्यासाठी आपण साईडने जे स्क्वेअर नॉटची डिझाईन केली होती त्यातले मधले जे दोन दोन दोरे राहिलेले आहेत त्याचा आपण एक स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत. साईडचे दोन दोरे आपण तिथे सोडून देणार आहोत, मधले दोन दोरे सोडून द्यायचे नाही आहेत. त्यानंतर आपले जे मधले स्क्वेअर नॉट आहेत त्या दोऱ्यांनी त्यातला पहिला दोरा आपण तिथे सोडून द्यायचा आहे, दुसऱ्या दोऱ्यांनी ह्या दोऱ्यांवर स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे, त्यानंतर एक दोरा सोडून दुसऱ्या दोऱ्याने पुन्हा एकदा स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकाडे एक दोऱ्यांनी स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे. आपण दुसऱ्या साईडने डिझाईन करून घेणार आहोत. इथे आपण साईडच्या डिझाईनने आलेले चार दोऱ्यांचा स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे आणि मधल्या दोन दोऱ्यांवर आपण ज्या आधी एकाडे जो दोरा सोडला होता त्या दोऱ्यांनी सिंपल स्क्वेअर नॉट घालून घ्यायचा आहे.
आपली डिझाईन करून पूर्ण झालेली आहे. आता आपण हे दोरे कट करून चिकटून घेणार आहोत. आता आपण बेल्ट बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 दोरे घेतलेले आहेत आणि आपण त्याचे सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत. हे बेल्ट अधिक छान दिसण्यासाठी मी इथे मधल्या दोऱ्यांमध्ये काही मणी घालून मग डिझाईन पूर्ण करून घेणार आहे.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार बेल्टची लांबी कमी जास्त करू शकता. आता आपण हा बेल्ट पर्सला अटॅच करून घेऊया. त्यासाठी आधी आपण पर्स सेंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरून दोन नंबरच्या नॉटच्या दोन्हीकडे जी जागा शिल्लक असते तिथून आपण दोन दोन दोरे आतमध्ये घ्यायचे आहेत. इथे आपण सिंपल 2 ते 3 वेळा स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत. त्यानंतर दोरे कट करून तिथे चिकटवायचे आहेत आणि त्यानंतर आपण पर्स सुईची करून घेणार आहोत. तुम्ही ह्या पर्सला एक सिंपल पाउच तयार करून त्याला अटॅच करून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.